नमस्कार, मी अक्षता, मम्मी विथ अथर्व या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल शेवयांची खीर। तर शेवयांची खीर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण बघूया। अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे। मी अर्धा लिटर दुधासाठी एक वाटी शेवया घेतलेल्या आहे। या शेवया मी मॉम चॉईस या कंपनीचा घेतलेला आहे, कारण की याच्यामध्ये दोन प्रकारच्या शेवया असतात, एक भाजलेली शेव असते आणि एक विदाउट भाजलेली। तर मी हे विदाउट भाजलेली शेव घेतलेली आहे। ही मी ना पाऊण वाटी साखर घेतले। तुम्ही याच्यापेक्षा जास्ती पण साखर घेऊ शकता, पण आम्हाला गोड कमी लागतं म्हणून मी साखर पाऊण वाटी घेतलेली आहे। मनुका, बदाम मी उभे कापून घेतलेले आहे, काजू पण मी कापून घेतलेले आहे, वेलची पावडर आणि चितळेचं तूप। आता मी तूप टाकवायला ठेवलेलं आहे। आता ना याच्यात आपल्याला थोडस तूप टाकायचं आहे, बस एवढंच। आणि त्याच्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम असे थोडेसे भाजून घ्यायचे। हे सगळं भाजून घेतलं ना का खिरीला वेगळीच टेस्ट येते, म्हणून आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे। जास्ती नाही, एक दोन मिनिटं आपल्याला भाजायचे आहे। हे तूप मी फक्त भाजण्यासाठी टाकलेलं आहे, नंतर आपल्याला पुन्हा तूप टाकायचं आहे। हे जास्ती होऊ नये म्हणून मी थोडंसं आत्ता तूप टाकलेलं आहे। हे बघा, मी फक्त एक ते दोन मिनिटं भाजून घेतल्यात काजू आणि बदाम। आता हे मी काढून घेते। आता मी काजू बदाम काढलेले आहेत। आता याच्यात आपण परत तूप टाकूया थोडस। हे बघा, एवढं टाकले मी आणि याच्यामध्ये आपल्याला या शेवया भाजून घ्यायचं। या पण आपल्याला आता दोन तीन मिनिटच भाजून घ्यायच्या, जास्तीने भाजायच्यात। हे नीट व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, कारण की कसं हे जळलं ना वगैरे पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे। आणि दोनच मिनिटं बघा झाली पण भाजून आपली। तूप त्याला नीट असं मिक्स करून घेतलं पाहिजे तुपामध्ये, म्हणजे त्याची टेस्ट वेगळीच लागते। हे बघा, आता हे झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम पण टाकायचे आहे आणि आपल्याला हे अर्धा लिटर दूध पण टाकून घ्यायचंय। अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेते मी। आणि टाकायच्यात त्याच्यामध्ये हे मनुका आणि वगैरे वेलची नंतर टाकूया आपण, आधी हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, आता मी दोन मिनिटं हे चांगली उकळून घेतलेली आहे खीर। आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची। साखर मिक्स करायची आहे पूर्ण, थोडी थोडी साखर टाकून मिक्स करायची आहे आणि हे चांगलं असं उकळून घ्यायचंय। नंतर आपल्याला टाकायची याच्यामध्ये वेलची। ही बघा, आता वेलची मी टाकते अर्धा चमचा। छान अशी स्मेल पण यायला लागलाय चांगला। आणि आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचंय, म्हणजे कसं तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही पण टाकत, पण ना मीठ टाकलं का त्याला ना खिरीला वेगळीच टेस्ट येते, म्हणून असं चिमूटभर मीठ टाकायचं आणि चांगलं उकळून घ्यायचंय। आणि मग टाकायचं आपल्याला शेवटी हे मनुके। याच्यात ना तुम्ही दूध जर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकतात, पण मी आता पूर्ण अर्धा लिटर दुधाशीच बनवलेली आहे। तुम्हाला पाणी ऍड करायचंय तर पाणी पण ऍड करू शकता। ही चांगली पाच मिनिटं मी शिजून घेते आणि मग काढते। हे बघा, चांगली म्हणजे शिजून पण झाले, शिजायला काय जास्तीत जास्ती पाच मिनिटं लागतात, म्हणजे आपली ही 15 ते 20 मिनिटात खीर रेडी होते। हे बघा, ती छान झालेली आहे, मस्त एकदम। हा, आता मी तुम्हाला हे बाउल मध्ये काढून दाखवते। ती छान झालेली आहे। आणि मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बाय फ्रेंड्स।